1 फेब्रुवारीला भाजपा तालुका कार्यकारिणीची बैठक झाली असून यावेळी असे ठरले की आचारसंहितेपर्यंत सगळे कार्यक्रम बूथनिहाय राबवण्यासंदर्भात जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. 2 मार्चला हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर विधानसभा क्षेत्राची मोटरसायकलद्वारा भव्य रॅली सर्व तालुक्यात फिरेल अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले असल्याचे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी सांगितले. ते सावंतवाडीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवावी तसेच येथील उमेदवार म्हणून सुरेश प्रभू द्यावेत असा ठराव प्रदेश पार्टी तालुका सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुढील काही दिवसात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे जिल्ह्यात येणार असून विकासकामांचा आढावाही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेच्या दरम्यान त्यांनी पालकमंत्र्यांच्या कामासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या प्रशासनावर बिलकुल अंकुश नाही. मुख्यमंत्री योजनेतून गावागावात रस्ते करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, मात्र ते दर्जेदार होत नाहीत. अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने हे सर्वच चालते, त्यामुळेच गेल्या वर्षी केलेला रस्ता यंदा नसतो. पालकमंत्री फक्त उद्घाटन करतात, आढावा कधीच घेत नाहीत. असं असतानाही यांची बिलं कशी अदा होतात हा प्रश्न निर्माण होतो असा टोला त्यांनी यावेळी लगावला. शनिवारी 9 तारखेला सावंतवाडी भारतीय जनता पक्षाची बैठक झाली. या बैठकीत प्रदेश कार्यकारिणी करून जे कार्यक्रम दिले आचारसंहिता लागेपर्यंत ते सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली गेली. प्रत्येक बूथ वाईज आणि प्रत्येक विभाग वाईज जबाबदारी फायनल करण्यात आल्या. ह्या बैठकीनंतर एक असा निर्णय झाला की पेज प्रमुखांची एक बैठक ही सावंतवाडीमध्ये या ठिकाणी होईल आणि नंतर शेवटी 2 मार्चला संपूर्ण विधानसभेमध्ये एक मोटरसायकलची रॅली मोठ्या प्रमाणात या विधानसभेत होईल आणि प्रत्येक बूथवरून किमान 5 तरी मोटरसायकल ह्या रॅलीमध्ये सहभागी होतील. तालुका कार्यकारिणीमध्ये एक असा ठराव करण्यात आला की भारतीय जनता पक्षाने ही लोकसभेची निवडणूक लढवावी सिंधुदुर्ग रत्नागिरी, त्यासाठी माननीय आमदार सुरेश प्रभू यांना उमेद म्हणून द्यावे असे एकमुखी ठराव सावंतवाडीच्या या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत सगळ्यांमध्ये ठरवण्यात आला आणि जिल्हाध्यक्षांच्या म्हणण्याप्रमाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या बैठकीमध्ये आणि जिल्ह्याच्या बैठकीमध्ये सुद्धा माननीय सुरेश प्रभू यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी प्रदेश कार्यकारिणीकडे माननीय मुख्यमंत्री आणि आदरणीय रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे करण्याचं सगळ्यांनी ठरवलं. एकंदरीत या जिल्ह्यामध्ये सध्या वाळूचं बंद असलेलं काम म्हणजे वाळूचा लिलाव होऊन सुद्धा काम मिळत नाही. सगळ्यांचा असा दावा आहे की कदाचित पालकमंत्र्यांनी हे कशासाठी केले अडून ठेवले ते लोकांना समजत नाही, कारण संपूर्णपणे एक वाळूचं ड्रेजिंग वाघोटनमध्ये बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या जे अधिकृत वाळू व्यावसायिक आहेत त्यांना असं वाटतं की प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही प्रक्रिया मुद्दाम लांबवण्यात येते की काय अशी एक शंका या ठिकाणी होते. आज सगळ्यात जास्त उपोषण ही मधल्या काळात ही सगळ्यात जास्त उपोषण ही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात झालेली आहे. त्याच्यात फॉरेस्टची सुद्धा मग DFO असतील किंवा पुराणिक असतील यांच्या विरोधात तिथल्या स्थानिक लोकांनी म्हणजे माझगाव असेल, इन्सुली असेल, कोलगाव असेल, 3-4 दिवस उपोषण या ठिकाणी केले. म्हणजे या सगळ्यांचा एकंदरीत परिस्थिती बघितली तर पालकमंत्र्यांचा कुठलाही अंकुश या सगळ्या प्रशासनावर नाही आहे. या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आज गिरीश महाजन साहेबांना आम्ही विनंती केली की त्यांनी मतदारसंघात यावं. तिलाडी प्रकल्पातसुद्धा काही कर्मचारी अधिकारी काही ठेकेदार हे चुकीच्या पद्धतीने अनेक वर्ष काम करतायत. इथल्या ग्रामस्थांना इथल्या लोकांना तसा जसा म्हणावा तसा दिलासा त्या भागातल्या लोकांना मिळत नाही. म्हणून गिरीश महाजन सुद्धा येणाऱ्या 10 दिवसात या ठिकाणी येतील. तिलाळीमधून किनारपट्टीला जाणाऱ्या पाण्याची एक मोठी योजना ही आदरणीय बबनलाल लोणीकर त्या खात्याचे मंत्री आहेत, तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. तर त्याची पाहणी करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे बांदा येते तेरेकोल नदीवर बऱ्याच वर्षाची शिरले किंवा निगोडे ह्या त्या दशकृषीची मागणी होती.
की जे विद्यार्थी किंवा जे जे ग्रामस्थ बांद्या बाजारपेठेत येताना जे होडीचा वापर करावा लागत होता, परंतु ही जी पाण्याची योजना त्याच्यासाठी जे पाईप नेण्यासाठी जे पूल करणार आहे त्या पुलाचं भूमिपूजन सुद्धा लोणीकर साहेबांनी करावं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून अनेक गावं आज माननीय लोणीकर साहेबांनी घेतलेली आहेत, ती त्याची पाहणी करावी, त्याचा आढावा घ्यावा आणि लवकरात लवकर लोकांना न्याय मिळावा या मागणीसाठी लोणीकर पण या ठिकाणी येतील. आणि मगाशी मी सांगितले की ज्या या जिल्ह्यामध्ये वाळूचं प्रकरण असेल, तिळाईच्या कामामधला गोंधळ असेल, तिळाईच्या अधिकाऱ्यांनी घातलेला गोंधळ असेल, हे सगळी एकंदरीत जी प्रकरणं आहेत ही त्या किंवा मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसतोय. अधिकारी ठेकेदार मिळून त्या ठिकाणी काम करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून ती कामं सुद्धा दर्जेदार होत नाहीत. गेल्या वर्षी कामं केलेली, यावेळी पूर्णपणे त्या कामांची वाट लागलेली आहे आणि म्हणून त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री आणि त्या खात्याच्या मंत्री आदरणीय पंकजा ताई मुंडे यांच्याकडे आणि त्या सचिवांकडे भारतीय जनता पक्षाकडे करण्याचं उद्या आम्ही ठरवलेलं आहे. म्हणून आजच ही सगळी निवेदने घेऊन भारतीय जनता पक्षातर्फे या संबंधित अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांकडे या सगळ्या कामांची, मुख्यमंत्री सडक योजनेच्या किंवा तिलाईच्या कामाची पाहणी करून जे चुकीचं काम करत असेल त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करणार.